चला जेजुरी पलटन आणि त्यांच्या विरोधामध्ये मॅच पाहायला मिळते. आदरणीय मंगेश भाऊ मोडक आणि केरंद्र पवार यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन नक्कीच पाहायला मिळते आणि सुंदर अशी मॅच पाहायला मिळालेली. लीग सामन्यामधला शेवटचा सामना आहे. सामन्याला होती सुरुवात प्रज्ञेश कोंडे युवा मंच. प्रजेश कोंडे युवा मंच बिबेवाडी पुणे. पुण्यावरून हा संघ इथे दाखल झाला गेलेला आहे. पाहिजे आता त्यांची गाठ पडली असं जेजुरी पलटण या टीमच्या विरोधामध्ये पाहायला मिळालेले. एक चांगली टीम जेजुरी. गोलंदाज तयार आहे. पहिल्या षटकामध्ये चार ओव्हरची मॅच पाहायला मिळतीये. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. चारही बाजूला आहे. गोलंदाज तयार अभ्यास पाहिलं मिळेल आपल्याला. खूप चांगला मॅच. दुसरा दिवस आपण बघतायत. पुणे जिल्ह्यामधली सर्वात फेमस स्पर्धा फेमस झालेली आहे. कालच रात्री नाही कालपासून फेमस झालेली क्रिकेट मॅच पाहायला मिळतीये. पहिलाच बॉल बिबेवाडीचा छावा. इथे मिळाल्या चार धावा. डीजे खूप चांगली मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली कामगिरी केली जातीये. पुन्हा एकदा गोलंदाज तिथे तयार आहे. कुटप्पा चांगला बॉल यावेळेस. खूप कडक बॉल टाकलेला. अतिशय दर्जेदार चेंडू यावेळेस पाहायला मिळायला असणार आहे. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगली मॅच असणार आहे. अतिशय दर्जेदार खेळ आपण इथे नक्कीच बघतायत. पुन्हा एकदा यावेळेस जर बघितलं गोलंदाज जर पाहिलं या ठिकाणी तयार असेल मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली लढाई आपण इथे बघतायत. पुन्हा एकदा गोलंदाज तिथे तयार असेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल हवे. फिल्डर तिथे झेल टिपला. फलंदाज बाद. लाल मुलांना विनंती आपण थोडस काळजी घ्यायची. आतमध्ये येऊ नका आपण. विशाल आलेला नवीन फलंदाज. षटक क्रमांक पहिला तिथे सुरू असताना नाईट स्पर्धा पाहायला मिळतीये. कुटप्प्याचा बॉल यावेळेस जाईल लांब लॉंग ऑनच्या बाहेर. षटकार पाहायला मिळालेला आहे. जबरदस्त षटकार पाहायला मिळतोय. पहिल्या षटकातील हा चेंडू. धावसंख्या पाहायला मिळालेली आहे. 11 धावा असते धावपलकावरती. जबरदस्त शॉट पाहायला मिळाला. इन द स्काय इन द स्टँड तारा मंडल मेगेन. या वेळेचा देखील बॉल पाहायला गेला. चांगला बॉल नक्कीच इथे बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल जर पाहिला गेला आणखीन एक चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळाला असेल. षटक क्रमांक पहिला मैदानावरती संपलेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये एक बाद 11 धावा. जेजुरी पलटवासे बिबेवाडी या दोन टीम मध्ये असणारी मॅच. प्रजेश कोंडे युवा मंच बिबेवाडी जेजुरी पलटर मध्ये मॅच. पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं पुन्हा एकदा सामन्याला ठिकाणी सुरू केली जाता पाहायला मिळाली असणार आहे.
पुन्हा एकदा गोलंदाज तिथे तयार आहे. बघूयात कशा प्रकारची कामगिरी का. या बेचा बॉल जर पाहिला, बॉल अबेत आहे तिथे. क्षेत्ररक्षक पाहिल्या मिनिटात बॉल पर्यंत दाखल झाले असतील. नो बॉलचा इशारा आलेला आहे. आणि धावसंख्या जर पाहिली पुढे जाताना पाहिल्या मिळते, लिमिट आहे, स्पीड लिमिट आहे. आणि पहिल्यांदाच स्पीड मशीनचा वापर देखील या स्पर्धेत केलेला आहे. या वेळेचा बॉल कबर मध्ये, चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे पाहायला मिळतोय. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न केलेला आहे. आणि बघता बघता तिथे तीन धाव आलेले आहेत. आणि धावसंख्या पाहायला मिळाली असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. अभ्यास कुटप्प्याचा बॉल, बॉल तिथे स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाईल. चार धावसंख्या पाहायला मिळाली असणार आहे. रनसंख्या झालेली आहे 22 धावा. तिथे आपण बघताय झालेल्या धावफलकावरती षटक क्रमांक तिथे दुसरं मात्र सुरू असताना आपण पाहताय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. अभ्यास खूप टप्प्याचा बॉल अभ्यास पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक रन आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे केला जाताना पाहायला मिळतोय. जबरदस्त सामना, दोन धावा तिथे आल्या. धावफलक दोन धावे स्कोर मात्र पुढे चाललेला आहे. धावा झाल्या त्या 24 धावा तिथे पाहायला मिळत आहेत. यावेळेचा आणखीन एकदा चांगला फटका, बॉल तिथे थांबवलाय. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली डीप मध्ये. दोन धावा तिथे, तीन धावा तिथे पाहायला मिळत आहेत. धावसंख्या तीन धावे स्कोर मात्र पुढे चाललेला आहे. षटक क्रमांक दोन तिथे चालू असताना कट केला बॉल कबरच्या डोक्यावरून. बॉल एक धावाली, दुसरा. उद्या जर पाहिलं गेलं उद्या देखील नामांकित संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतात. आज जर पाहिलं गेलं पुणे जिल्ह्यातले सर्वच खेळाडू इथे खेळताना दिसत आहेत आपल्याला. धावसंख्या जर बघितली गेली 30 धावा, 30 झालेत. दोन षटक, दुसरं षटक मात्र मैदानाच्या आत सुरू असेल. बिबेवाडी मुंबई आणि पुण्यामध्ये फेमस खेळ आहे. या वेळेचा बॉल पाठवला जाईल सीमारेषेच्या बाहेर. चार धावा. खूप चांगली या ठिकाणी मॅच आपण तिथे बघू शकता. सुंदर लढाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या वेळेचा बॉल तिथे नक्कीच आपण बघितलं जाईल काय घडणार असेल. आणि धावसंख्या जर पाहिली या ठिकाणी आता नक्कीच पाहायला मिळते. षटक क्रमांक जर पाहिलं तिसरं मात्र मैदानात सुरू असणार आहे. विभेवाडी संघाच्या खात्यामध्ये रनसंख्या जर पाहिली गेली या वेळेचा देखील बॉल पाहायला मिळेल. तिथे नक्कीच चांगला क्षेत्ररक्षक नक्कीच पाहायला मिळतंय. खूप चांगल्या ठिकाणी या मॅच नक्कीच तिथे रंगली असेल. षटक क्रमांक तिसरं मात्र मैदानाच्या आपल्या पाहायला मिळते. धावसंख्या झाली 37 धावा तिथे झालेल्या आहेत.
षटक क्रमांक तिसरा तिथे सुरू असेल थर्ड पुन्हा एकदा यावेळेस चेंडू जर बघितला गेला चांगला चेंडू असेल तिथे मला जर पाहिलं गेला शतरशक्ते ते चेंडू खाली असणार आहेत याच बरोबर षटक क्रमांक जर पाहिलं गेला तिसरं मात्र पाहायला मिळते 37 धाव तिथे आहेत पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे यावेळेस चांगला बॉल यावेळेस पहिला मिळाला तो जेजुरी पलटर या संघाच्या बाजूने आतापर्यंत तीन संघ गेले ते सुपर फोर मध्ये आजच्या दिवसामधले नक्कीच फुटॉच चेंडू यावेळेस पाहायला मिळाला डॉट चेंडू आहे षटक क्रमांक तीन पूर्णपणे थांबलेले फक्त तीन धावा या षटकात आलेल्या आहेत चांगली गोलंदाजी केली ती कृष्णाने कृष्णा चांगली बॉलिंग करतो या षटकात सुंदर बॉलिंग कृष्णाची यावेळेचा बॉल जर पाहिला जाईल बॉल जाईल तिथे सीमार्जच्या बाहेर षटकार फटका असा धुवादार फटका असा धुवादार जसे ठाण्या वाघांची ललकार हा तर माननीय मंगेश भाऊ मोडक बाहुबली षटकार बाहुबली षटकार कुछ नहीं मिलेगा डॉट गेन खोदा पहाड़ निकला चूहा सहा बॉल सहा षटकार आज गेलेले सहा चेंडू सहा षटकार आज इतिहास बनवला गेलाय यावेळेचा बॉल शत्रक्षेत्र तिथे आपण बघताय चेंडू खाली तिथे पाहायला मिळतायत एक चांगल्या प्रकारचा खेळ आपण तिथे बघू शकता आणि यावेळेस फलंदाज झालाय तो रन आउट चेतन पाटोळे न्यू बॅटर धावसंख्या झालेली आहे 45 धावा झालेल्या आहेत 45 धावा झालेल्या आहेत खर तर पाठीमागच्या सामन्यात ढगफुटी झालती हा या सामन्यामध्ये जर पाहिलं गेलं ती ढगफुटी कायम असेल बॉल जाईल तिथे फलंदाज बाद सुंदर कॅच पकडलेला तिथे अतिशय सुंदर खेळ आपण नक्कीच पाहता येत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला असणार आहे खूप चांगली लढाई आज इथे आपल्याला पाहायला मिळतीये आजचा दिवस जर पाहिला गेला खेळाडूसाठी मात्र प्रचंड हिट आहे शेवटचा षटक तिथे आपण बघतायत चौथा सामना आजच्या दिवसातील पाहायला मिळतोय ह्यावेळेचा चेंडू चांगला चेंडू तिथे शत्ररक्षक एक धावाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न तरी केलेला आहे बघता बघता तिथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे चार काढलेला आहे ओ भाई 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 चार पाच पाच चार पाच चार पाच के रेस मे चार मिल गए
शेवटचे काही बॉल बाकी असताना बिबेवाडी संघ किती धाव पूर्ण करेल. कुटप्प्याचा बॉल या वेळेस पाठवला जाईल, विकेटचा पतन, फलंदाज बाद. शेवटचा चेंडू आता असेल. धावसंख्या झालेली आहे 49. शेवटचा बॉल, नवीन बॅटर शिवम गेलेला आहे. शिवम गेलेला नवीन बॅटर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. याबेचा बॉल स्लॉट में गेंद. बघायचंय आता या चेंडूवरती काय घडणार असेल. आणि फलंदाज बाद. रन झालेले, रन झालेले 51 धावा झालेले. आणि विजयासाठी जर पाहिलं गेलं 52 धावांची गरज आहे. 51 धावा झाले, 52 धावांची गरज असेल.
खेळत असणारी स्पर्धा आहे मणी प्रीमियर लीग म्हणजे मंगेश भाऊ मोडक युवा मंच आयोजित मणी हे 5000 देखील आज पाहायला मिळाले 2000 प्रेक्षकांना देखील आज मिळाले आहेत असं असणार या ठिकाणी स्पर्धा आपण तिथे बघू शकता चला टाइमपास करू नका 16 मिनिटात 4 ओव्हर टाकायचे आहेत टाइमपास करू नका विनंती आहे चांगला बॉल आहे वेस बघायला मिळाला सुंदर चेंडू डीएसके डीएसके आडप सर आणि सिद्धेश्वर लवकरात लवकर टॉस साठी यायचंय खूपच चांगली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये जबरदस्त या ठिकाणी लढाई पाहायला मिळतीये यावेळेचा चेंडू रनावची संधी आणि फलंदाज इथे बाद चला डीएसके आडप सर चला लवकर लवकर झाला चला फिल्डिंग लावून घ्यायची फिल्डिंग लावून घ्यायची टीमला विनंती असणार आहे पेनल्टी बसणार आहे खूप चांगल्या ठिकाणी हा सामना आपल्याला बघायला मिळेल मैदानाच्या आत बघितलं गेलं खूप चांगली लढाई आपण इथे नक्कीच बघतायत काय घडणार गोलंदाज तिथे तयार आहे धावसंख्या झालेली आहे सिद्धेश्वर कॅप्टन सिद्धेश्वरचे कॅप्टन बघूयात या बॅचचा चेंडू जर पाहिला गेला ऑन साइड मध्ये चेंडू नक्कीच खेळला गेलेला आहे चांगला चेंडू चांगला फटका तिथे पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि रनआउटची संधी आणि फलंदाज आणखीन एक या ठिकाणी बाद सिद्धेश्वरचा कॅप्टन सिद्धेश्वरचा कॅप्टन मान्यवर इथे थांबले तुमचे वाट बघत टॉस करण्यासाठी या लवकर धावसंख्या झालेली आहे 4 6 धावा तिथे झालेले आहेत पंढरी गायकवाड उद्योजक यांच्या हस्ते या सामन्याचा टॉस होतोय कृपया व्यासपीठावर यायचंय पंढरी गायकवाड चांगली गोलंदाजी रोहनची यावेळेचा बॉल जर पाहिला जाईल बॉलला पाठवलं जाईल सीमारेषेच्या दिशेने खूप चांगली फिल्डिंग मात्र पाहायला मिळालेली आहे धावा वाचवलेल्या आहेत चेतन पाटोळे यांना धावा नक्की वाचवल्या गेल्यात चांगली फिल्डिंग 3 धावा तिथे पाहायला मिळत आहे धावसंख्या वाढतीये 9 धावा दाजी पंढरीनाथ गायकवाड उद्योजक यांच्या हस्ते हा टॉस होतोय व्हाइट बॉल खराब चेंडू आपण इथे बघतोय धावसंख्या पाहायला मिळालेली आहे 10 धावा तिथे पुन्हा एकदा चांगला फटका बॉलला पूल केलेला दमदार शॉट पाहायला मिळतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे पाहायला मिळतोय या बरोबर 2 धावाल्या धावसंख्या वाढतीये 12 धावा तिथे धावसंख्या तिथे पाहायला मिळत आहेत पंढरीनाथ गायकवाड युवा उद्योजक यांचा सत्कार सुनील मोडक यांच्या हस्ते होईल डीएसके ने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षकाचा बॉलिंग ना यावेळेचा देखील बॉल पाहिला जाईल बॉल अतिशय चांगला पाहायला मिळतोय व्हाइट बॉल आहे एकदा यावेळेचा चेंडू खराब चेंडू व्हाइट चेंडू आहे
यानंतर देखील मोठा मॅच सिद्धेश्वर पिंपळगावला पुन्हा एकदा बघायची संधी. पराभवाचा संकेत जेदुरी पट्ट्यावर आणखीन वाढले. पराभवाचं संकट डोक्यावर आलेलं असताना कशा पद्धतीने हटवलं जाईल? आयुष्यात आलेल्या संकटांना पाहुणा बनून तुम्हाला परत पाठवता आलं पाहिजे. की पाहुणा हा आपल्यासाठी लय दिवसासाठी नसतो, तसं दुःख देखील आहे ते देखील लय दिवसासाठी नसतं. त्यामुळे आयुष्य देखील तसंच ठेवायचंय. दुःखाला पाहुण्यासारखं ठेवा, आलं की पाठवून द्या, जास्त दिवस ठेवू नका. चला वेळ वाचवायचा आहे. दोन षटकाचा खेळ संपलेला आहे. मुकुंद आलाय 14 धावा झाले, 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या. यावेळेस आधीच त्या ठिकाणी रन नाही आलेली. बिबेवाडी संघाने खूप चांगला सामना केलाय. प्रजेश कोंडे युवा मंच बिबेवाडी संघ जर पाहिलं गेलं खूप चांगल्या पद्धतीने या सामन्यामध्ये नक्कीच हवी ठरलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांनी दाखवलेला आहे. 38 धावांची गरज आहे. शेवटचे बॉल शिल्लक 11. स्लोवर बॉल यावेळेस बिबेवाडी संघानं. सुंदर चेंडू 2 डॉट 10 चेंडू 38. एकदा स्लोवर बॉल वरती पाहायला मिळत आहे. छत्रशक्तीने पाहायला मिळत आहे. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील तिथे केलेला आहे. 2 धावा तिथे आलेल्या आहेत. या 2 धावेंना धावसंख्या वाढतीये. 16 धावा तिथे झालेल्या आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त गोलंदाजी. फुल टॉस बॉलला फुल टोल केलाय आणि चेंडू सीमापार. षटकार जसे धान्या वाघांची आदर माननीय मंगेश भाऊ मोडक यांचा बाहुबली षटकार. बाहुबली षटकार 6 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस यावेळेचा बॉल जर पाहिला गेला खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. रनआउटची संधी दबडली जातीये. 3 षटकाचा खेळ आपण जर पाहिला या ठिकाणी संपलाय. शेवटचे बॉल बाकी आहे. बॉल बाकी 6 धावा पाहिजेत त्या. 30 30. आता गाणं ऐका. क्या तुला आज जर पाहिलं 5000ची लॉटरी लागली का खेळाडूला? तपाय पुन्हा एकदा काय घडणार आहे. गोलंदाज तिथे तयार आहेत. यावेळेचा बॉल जर पाहिला गेला क्षेत्ररक्षक तिथे आणि फलंदाज या दरम्यान बाद. खूपच चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. आकाश आलेलाय. आकाश नवीन बॅट्समन आकाश आलेलाय. काय कामगिरी केली आकाश आपल्या संघासाठी. यावेळेचा बॉल जर पाहिला जाईल बॉलला पाठवला जाईल सीमारेषेच्या बाहेर. छेरन फटका असा धुवादार. फटका असा धुवादार जसे ठाण्या वाघांची ललकार. हा तर माननीय मंगेश भाऊ मोडक यांचा बाहुबली षटकार. बाहुबली षटकार 6 धावा.
प्लेट